100% ओरिजिनल देवगड हापूस आता बागेतून थेट तुमच्यापर्यंत, केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेला, उत्तम चव आणि योग्य भाव, भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग मध्ये देखील उपलब्ध। होलसेल आणि रिटेल मध्ये आंबा मिळेल। संपर्क मधुरम मँगोज रवी पाळेकर, मोबाईल नंबर 86 86 10 63 63। कोल्हापूर शहरामध्ये क्रीडाला मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला साजेशी अशी व्यवस्था असावी हा आमचा प्रयत्न आहे। विभागीय क्रीडा संकुल आलेलं आहे, शूटिंग रेंज चांगली तिथं आहे, ॲथलेटिक ग्राउंड त्या ठिकाणी आहे। आता जिल्ह्याचं क्रीडा संकुल आपण शेंडा पार्कला करतो आहे। याच पार्श्वभूमीवर इंडोर स्टेडियम ही एक कोल्हापूरची कमतरता होती आणि म्हणून आज या इंडोर स्टेडियमसाठी गेले काही दिवस पाठलाग सातत्यानं आम्ही करत होतो। शहरचे माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत जाधव असतील, आमदार ऋतुराज पाटील असतील, मी असेल, आमच्या तिघांचा सातत्यानं प्रयत्न होता की इथं कोल्हापूरमध्ये एक इंडोर स्टेडियम व्हावं आणि म्हणून 10 कोटी रुपयाचा पहिला आराखडा आम्ही करतो आहे आणि त्यामध्ये साधारणपणे व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, टेबल टेनिस असेल, कुठल्याही स्पर्धा हे आता पावसामुळं किंवा ओपनवर ज्या घ्याव्या लागतात त्या आता पावसाळ्यामध्ये पूर्ण 3 महिने सगळं बंद असतं आहे। इंडोर स्टेडियम हे कोल्हापूरमध्ये नव्हतं आणि पहिलं इंडोर स्टेडियम आपण कोल्हापूरमध्ये करतो आहे। साधारणपणे 2-3 जागा त्यामध्ये आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो आहे। आय टी पार्कच्या शेजारी एक जागा आहे, त्या जागेमध्ये किंवा शेंडा पार्कमध्ये जागा असेल किंवा अजून कुठली जागा सुचली तर कोल्हापूर आतील क्रीडा रसिकांना, पालकांना आणि खेळाडूंना येण्यासाठी ती संयुक्तिक ठरेल अशी जागा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे आणि मला वाटते कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही एक पर्वणी असणार आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।